माणसाची किंमत काहीच राहत नाही मेल्यानंतर हे दाखवून दिलं या कोविडने आणि जिवंतपणे पण पैसा काही पुरत नाही. काळजी घेणे हा एकमेव पर्याय आहे आपल्याला. दाखव द्या मुलं कोण आहे ड्रायव्हर कोण आहे सांग करा गाडी कोणाची आपल्याकडे एक चालले मी जरा अंतर घ्या बाळानं राधे राधे आतमध्ये लाईट लावा ना जरा मागच्या ॲम्ब्युलन्समध्ये किती आहेत रे चार 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 गाडी एक पण मोकळी नाही भाऊ गाडी आहे मुलं भाऊ टोटल सगळ्या गाड्यामध्ये वॉड आहे त्या गाडीमध्ये तर 3 ते 4 वॉड आहे बाई सॅमच्या गाडीत एकाच गाडीत हा चलो भाऊ रोज 3 4 5 5 रोज वाजू राहिले अजून जेवायचा पत्ता नाही आमचा नमस्कार जय हिंद. आपण नेहमी ऐकतो एबीपी माझाच्या बातम्या उघडा डोळे पहा नीट. आपण आता स्मशान भूमीमध्ये आहोत. रात्रीचे 1:30 वाजलेले आहेत. या तुम्ही या इकडे तुझं नाव काय विजय जेठवा. हे विजय जेठवा एक ॲम्ब्युलन्सचे चालक आहेत. किती वाजता आले तुम्ही इथे 6 वाजता किती झाले आता 1:30 कधी नंबर लागेल तुमचा सकाळी 5 ते 6 वाजता म्हणजे 12 तास हो माझ्या पुढं ऑलरेडी 9 नंबर आहे. किती पैसे घेतो तुम्ही ॲम्ब्युलन्स आली गोडवळ आपण आम्ही आता 4 माणसं आणि हे करून 6000 रुपये फक्त 4 माणसं आमची. हा लाईव्ह घ्यायचा उद्देश एकच आहे. आपण अजूनही बेफिकरीने फिरत आहोत. अजूनही आपल्याला पोलिसांनी अडवल्यानंतर 500 रुपये दंड द्यायला आपण 100 लोकांना फोन लावतो. आपण अजूनही सॅनिटाईज करत नाही. आपण अजूनही आपलं स्वतः प्रेम करत नाही. हे त्याचं जिवंत उदाहरण आहे. जिवंतपणी हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाही. आपण बातम्या ऐकतो तुमच्या मित्रांच्या संपर्कातमध्ये तुम्ही असता इंजेक्शन्स मिळत नाहीत. तरी देखील एवढा मास कुठून येतो आपल्याला. मेल्यानंतर सुद्धा 12-12 तास बॉडीला गाडीमध्ये ठेवलं जात आहे. बॉडी जाळता येत नाही आहे. एवढी बिकट परिस्थिती आहे. आता तरी सुधारा
हाथ जोडून विनंती आहे, आपण या काळामध्ये स्वतःची काळजी घेतली तर इतरांची काळजी घेऊ शकतो। मला एकच म्हणायचं आहे, मला फोन आले बरेचसे इथून की आम्ही ड्रायव्हर आहेत ॲम्ब्युलन्सचे, आम्ही 6-7 तास 8-8 तास इथे थांबलो आहे, इथून आल्यानंतर बाहेर पडल्यावर जेवणाची सोय नसते आणि इथे दोनच विद्युत दहनवाहिन्या आहेत। या लाकडाचे किती आहेत? लाकडाचे 12 आहेत। 12 आहेत, लाकडाच्या 12 आहेत। काल एक भट्टीचा स्फोट झालाय रात्री, काल 3 वाजता स्फोट झालाय, 3 वाजता या लाकड्यावर दहन करता येतं का नाही मला माहिती नाही, केलं होतं का भोसरीमध्ये आता काहीतरी पिंपरीला 3 दिवसापूर्वी स्फोट झाला भट्टीचा, लाकडावर दहन करता येते का? करता येते बॉडी, हो करता येते, यांनी परमिशन दिली तर करता येते। ग्रामीण मध्ये काय करतात लोक, सरकारला अधिकाऱ्यांना महानगरपालिकेच्या आयुक्तांना या लाईव्हच्या माध्यमातून एक विनंती आहे, या ड्रायव्हर लोकांना जीव मुठीत येईल तर थांबावं लागतंय। आपण जर यांना लाकडाच्या विद्युत वाहिनीवर जर यांना लाकडांच्या दहन वाहिनीवर जर यांना परमिशन दिली देता येत असेल तर यांची एक समस्या दूर होईल आणि कमीत कमी मेलानंतर तरी लवकर स्वर्गात जाता येईल असं म्हणायला हरकत नाही। पण आपण बघताय कुठून कुठं आले सगळे पिंपरी तिकडे नाही, जम्बो आयसीएम प्रायव्हेट हॉस्पिटल रिंग रोड, त्या गाडीत पण आहे का गाडी? हो आहे। उघड कोणाची गाडी? उघड ती गाडी, ही मुकडे मुकडे माझी उघड, उघड जाईल का ते? उघडता येईल, उघडा बरोबर, चल अंतर घेऊन चला। पालिकेची गाडी आहे, चार गाड्या मध्ये मोठे होते, एक गाडी तपासून घेऊ, तिकीट काढ दे, चार किट सुद्धा यांनी ठेवलेली आहे गाडी। त्या महानगरपालिकेच्या गाडीमध्ये 4 बॉड्या आहेत, त्या ज्या लोकांनी आणल्या त्या किट सुद्धा असे इथं फेकून गेलेले आहेत। गरम म्हणून काढले बरोबर, हरकत नाही हरकत नाही, 4-4 बॉड्या आहेत, आपले पण अवस्था असे होऊ नये, खाली पडली याची काळजी घ्या। आणि हा लाईव्ह करायचा काही फार मोठा उद्देश नाहीये, माणसाची किंमत काहीच राहत नाही मेल्यानंतर हे दाखवून दिलं या कोविडने, आणि जिवंतपणे पण पैसा काही पुरत नाही। काळजी घेणे हा एकमेव पर्याय आहे आपल्याला, खूप गंभीर परिस्थिती आहे। प्रत्येक जणांनी हा व्हिडिओ शेअर करा, कमीत कमी मृतदेह बघून तरी आपल्या लोकांवर जो आपलं प्रेम असेल, या प्रत्येक नातेवाईकाचं, कुणाची आई असेल, कुणाची बहीण असेल, कुणाचे वडील असेल, कुणाचा मुलगा असेल, त्यांना काय वाटत असेल याचा विचार करा। आपण पण घरातले एक पुरुष आहोत, एक महिला आहोत, आपण गेल्यानंतर आपल्या कुटुंबाला किती वेदना सोसावं लागतील, किती अडचणींना तोंड द्यावं लागेल, या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपण काळजीपूर्वक राहावं, घरात राहावं, काम असेल तरच बाहेर जा, विनाकारण बाहेर जाऊ नका। हॉस्पिटलचे बिलं भरायला लोकांना कर्ज करायची वेळ आली आहे आणि हे बिचारे ॲम्ब्युलन्सचे ड्रायव्हर आज हे जिवंतपणी नाही, कारण की मेल्यानंतर हे त्यांच्यासाठी नातेवाईकांना सुद्धा थांबायची परमिशन नाही आहे जास्त, तरी हे 5-5, 8-8, 6-7 तास, 12 तास थांबत आहेत। तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ह्याची दखल घेऊन कमी वेळामध्ये कसं या बॉडींना विद्युत दाहिनी असेल, लाकडावरती असेल, कशा प्रकारे यांचे अंतिम संस्कार करता येतील याचं भान ठेवून काळजी घ्यावी। माझा नंबर शेअर करतो, 8600000806। हात जोडून विनंती आहे, हा व्हिडिओ नीट बघा, आपली अशी अवस्था होऊ नये किंवा आपल्यामुळे कोणाची होऊ नये याची काळजी घ्या।
धन्यवाद, जय हिंद। आज सबस्क्राइब करा बेधडक महाराष्ट्र न्यूज, मराठी माणसाचा बुलंद आवाज, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील बातमी देणारं सर्वात वेगवान यूट्यूब चॅनल, 1 लाख सबस्क्रायबर्स कडे यशस्वी वाटचाल।